उत्तम अभिनयाने आणि कुशल विनोदी बुद्धीने तमाम रसिक प्रेक्षकांचं मन जिंकणारा अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. 2005 सालच्या जत्रा या सिनेमातून कुशलचा रुपेरी पडद्यावरील प्रवास सुरू झाला. पण त्याच्या पहिल्या सिनेमासाठीचे मानधन किती होते हे तुम्हाला माहित आहे का? तर चला जाणून घेऊया. साऱ्याच कलाकारांसाठी पहिला सिनेमा हा खूपच खास असतो. तसेच सिनेमाच्या अनेक आठवणी असतात त्या कलाकार आपल्या सोबत शेअर करतात. अशीच या सिनेमाबद्दल एक आठवण कुशलने तब्बल 19 वर्षांनी सर्वांसोबत शेअर केली. ही खास गोष्ट म्हणजे पहिल्या सिनेमातील त्याचे पहिले मानधन. कुशलला जेव्हा जत्रा हा पहिला सिनेमा मिळाला, या सिनेमात त्याने कुशाची भूमिका साकारली होती, तेव्हा तो खूपच आनंदी होता. शूटिंगच्या आधी जेव्हा तो पर डे बद्दल आणि बाकी गोष्टींवर त्याचं मेकर सोबत बोलणं झालं, तेव्हा त्याचा पहिला सिनेमा असल्यामुळे 30 दिवसांच्या कामासाठी किती पैसे सांगावे हे माहित नव्हतं. म्हणून समोरून रक्कम सांगण्यात आली, तर ती रक्कम होती 3,000. 3,000 पर डे म्हणजे महिन्याचे 90,000. असा विचार करताच तो एकदम भारावून गेला आणि खुश झाला. पण काही क्षणात त्याच्या आनंदावर विरजण पडले. 3,000 हा त्याचा पर डे नाही, तर 3,000 हे त्याचे 30 दिवसांचे पॅकेज होते. अचंबित होताच तो जरा थांबला आणि त्याने त्याच्या मित्राचा सल्ला घेतला. तेव्हा त्याच्या मित्राने समजवले की पैसे देऊन काम करण्याची संधी मिळत नाही, पण तुला समोरून या सिनेमासाठी विचारण्यात आले आहे. म्हणून कुशलने एकदम मनापासून या सिनेमासाठी होकार दिला आणि सिनेमा प्रचंड गाजला सुद्धा. तर जत्रा हा कुशलचा पहिला सिनेमा तुम्ही पाहिला आहे का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.